बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूया सविस्तर वृत्त. जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आपण महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली आहे. या पक्षाची पहिली सभा कोल्हापुरात घेऊन नव्या पक्षकार्याला शुभारंभ करत आहे, त्यामुळे संपूर्ण राज्यातून आपल्या नव्या पक्षाला चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राजकारणातील काहीच कळत नाही. सत्तेत राहण्यासाठी त्यांनी आतापर्यंत नाक घासले आहे, आता त्यांना नाकही शिल्लक राहिलेले नाही असा टोलाही नारायण राणे यांनी लगावला. काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे आज कोल्हापुरात प्रथमच आलेत. दसरा चौकात सायंकाळी त्यांची जाहीर सभा आयोजित केली होती. त्यापूर्वी राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे यांनी 15 दिवसांपूर्वी झालेल्या कोल्हापूर जिल्हा दौऱ्यात सत्तेतून बाहेर पडण्याच्या इशाऱ्याचा पुनरुच्चार केला. तसंच GST मुळे हैराण झालेल्या उद्योजकांनी मोर्चा काढावा, आपण त्याचं नेतृत्व करू असं जाहीर केलंय. उद्धव ठाकरे यांच्या या भूमिकेकडे नारायण राणे यांचं पत्रकारांनी लक्ष वेधलं असता त्यांनी आपल्या स्टाईलनं उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली. सरकारबरोबर पटत नाही तर सत्तेत का राहता असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून विचारला. नाक घासत सत्तेत आत्तापर्यंत राहिलेल्या उद्धव ठाकरे यांना आता घासण्यासाठी नाकही शिल्लक राहिलेलं नाही अशी टीका नारायण राणे यांनी केली. कशाला राहिला हो सत्तेत? का राहिला मला कळत नाही. तुम्ही आम्हाला प्रश्न विचारत का नाही विचारत? एखादा पसंत नसलेला माणूस त्याच्यावर दोस्ती करतो का? डिवोर्स का घेतो माणूस? तसं का घेत नाही तो? काहीतरी काय माणसाला थोडं तरी पाहिजे ना. किती वेळा बोलायचं तो शब्द सत्तेत मला हे नाही ते नाही राहतो का आपण? हा एक घ्यायचं त्याला म्हणा पण ते घेणार नाही. उद्धव दुकान बंद होईल ना, कारण नाना पटवल्याने पटलं नाही म्हणून राजीनामा दिला. ह्याला न पटता पण 3 वर्ष काढली ना. नाक घासत घासत आता नाकच राहिलं नाही. जनतेच्या हितासाठी सातत्यानं गेले काही दिवस पक्षविरोधी भूमिका घेतलेल्या नाना पटोले यांना शिवसेनेत उद्धव ठाकरे घेणार नाहीत. पटोले यांना शिवसेनेत प्रवेश दिला तर आपली दुकानदारी बंद होईल अशी भीती उद्धव ठाकरे यांना असल्याचा खुलासा राणे यांनी केलाय. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची घोषणा झाल्यापासून संपूर्ण राज्यातून आपल्याला पाठिंबा आणि प्रतिसाद मिळतोय. पक्षप्रवेश करणाऱ्या इच्छुकांची संख्या सुद्धा अधिक आहे, मात्र आपण इच्छुकांची पारख करूनच त्यांना पक्षात घेऊ असं राणे यांनी स्पष्ट केलं. कोणी आले तर घ्यावं असं काय माझा पक्ष स्थापनेचा उद्देश नाहीये. गेल्या अनेक वर्ष मी राजकारणात आहे. राजकारणात जो अनुभवलेला जे काय प्रकार आहेत आणि पुढारी ज्या प्रकारचे असतात सगळ्यांनाच घेतलं तर माझ्या पक्ष आणि अन्य पक्षामध्ये फरक काय? आणि म्हणून जे लोक येतील त्यांची चर्चा मसलत करून मी घेईन. पण बरेच कोल्हापूर काख्या महाराष्ट्रातून फोन येत आहेत. महाराष्ट्रातून पक्ष द्यायला इच्छुक लोक आहेत. आपला नवा पक्ष भाजप प्रणित NDAचा घटक पक्ष म्हणूनच राहणार आहे. याचाच अर्थ आपण भाजपमध्येच आहे असाच होतो असा खुलासाही नारायण राणे यांनी केलाय. तर माझा भाजपला बळकट करायचं असेल तर मी भाजपमध्ये गेलो असतो ना. त्यांनी घेतलं नाही अशी काही चर्चा आहे? नाही घेतलं नाही. आता ते तुम्ही चौकशी करा. नारायण राणे सारख्या व्यक्तीला घेणार नाही का? घेणार नाही. सगळ्याच पक्षातून मागणी होती, त्यामुळे बळकट करता. मी NDAमध्ये घेतलं आहे, NDAमध्ये गेलेलो आहे, प्रवेश आहे, त्यामुळे भाजपला पाठिंबा किंवा त्यांच्या सरकारला पाठिंबा माझा असणारच आहे. मी NDAमध्ये आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत आपण उतरलं असतो तर दोन्ही काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येण्याची तयारी झाली होती. तरीही आपल्याला 25 मतं जादा पडण्याची शक्यता होती. त्याच भीतीनं उद्धव ठाकरे यांनी मैदानातून पळ काढला अशी टीकाही राणे यांनी केली. कोल्हापूर जिल्ह्यात सध्या शिवसेनेचे 6 आमदार असले तरी येत्या विधानसभा निवडणुकीत ते शून्यावर आणण्याची आपली रणनीती असल्याचंही राणे यांनी स्पष्ट केलं. पत्रकार परिषदेला सम्राट महाडिक, संतोष पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.